टोकियो ऑलिम्पिकमध्ये उघडलं पदकांचं खातं. मीराबाई चानूनं जिंकलं रौप्य पदक. मुंबई टोकियो ऑलिम्पिकला सुरुवात झाली आहे. स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी भारताने खातं उघडलं आहे. वेटलिफ्टिंगमध्ये भारताने सिल्व्हर मेडलला गवसणी घातली आहे. भारताकडून मीराबाई चानू हिने सिल्व्हर मेडल पटकावलं आहे. मीरेचं हे मेडल भारतासाठी पहिलं मेडल ठरलं आहे. भारतीय वेटलिफ्टिंगच्या इतिहासातील ऑलिम्पिकमधील हे भारताचं दुसरं पदक आहे. सिडनी ऑलिम्पिक 2000 भारताने यापूर्वी वेटलिफ्टिंगमध्ये पदक जिंकले होते. कर्णम मल्लेश्वरींनी हे पदक भारताला मिळवून दिले होते. ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारी मीराबाई चानू ही पहिली भारतीय वेटलिफ्टर आहे. पहिल्या प्रयत्नात मीराबाईने 84 किलो आणि दुसऱ्या प्रयत्नात 87 किलो वजन उचलले. तथापि तिसऱ्या प्रयत्नात ती 79 किलो वजन उचलण्यात अपयशी ठरली. स्नॅच फेरीत तिने दुसरे स्थान पटकावले. 94 किलो वजनासह चिनी वेटलिफ्टर हौ झिऊने पहिले स्थान मिळवले. यानंतर मीराबाई चानूने आपल्या क्वीन अँड जर्कच्या दुसऱ्या प्रयत्नात 115 किलो वजन उचलून एक नवीन ऑलिम्पिक विक्रम तयार केला. परंतु चीनच्या हौ झिऊने पुढच्या प्रयत्नात 116 किलो वजन उचलले. त्यानंतर चानूला जिहूच्या पुढे जाण्यासाठी 117 किलो वजन उचलण्याची गरज होती, पण त्यात ती अयशस्वी ठरली आहे. माननीय राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे पहिले पदक जिंकणाऱ्या मीराबाई चानूचे ट्विटरवरून अभिनंदन केले.